शहरातले शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत आज याच ग्राउंड मध्ये या ठिकाणी आज खासदार साहेब आहेत. काय सगळं आपण कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी आपण बघताय की किमान 50,000 लाभार्थी बसतील अशा पद्धतीचा भव्य जर्मन हँगर उभारण्यात आलेला आहे. सर्वांची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि या निमित्तानं एकाच मांडवाखाली 50,000 लाभार्थ्यांना लाभ आपण देणार आहोत आणि येत्या महिन्याभरामध्ये 2,00,000 कुटुंबांना कामगार विभाग असेल, कृषी विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, या विभागाच्या ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ आपण लाभार्थ्यांना देणार आहोत. शासन आपल्या दारी लय भारी म्हणत घोषणा देत सर्व गावागावातून आमची सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी येत आहेत. आपले या ठिकाणी कोणकोणती पद नेते येणार? या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर स्थानिक पालकमंत्री आणि सेना भाजप राष्ट्रवादी युतीचे सर्व आमदार खासदार आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी. लाभार्थ्याला आणण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली? लाभार्थ्यांना आणण्यासाठी शासनाकडनं 300 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहिला बचत गट मोठ्या प्रमाणावर त्यांचे वाहन येत आहे. आता काही वेळात 1 ते 1.5 वाजण्याच्या सुमारामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच सभेवर आता संपूर्ण लाभार्थ्यांना जे आहे त्या संबोधणार आहे. आता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लक्ष लागलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय विदर्भामध्ये